नमस्कार, मी दीपक सगर। या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून महावितरणचा जो अंदाधुंद गैरकारभार चालू आहे, पुणे शहरातील पतित पावन संघटना या संघटनेतर्फे कर्वे रोडवरील SNDT या विभागीय कार्यालयावरती आंदोलन करण्यात आले। कोथरूड भागातील पोड रोडवरील खंडोबा मंदिर या ठिकाणी ज्ञानोबा कृष्णा हराळे यांच्या घरामध्ये महावितरणच्या रामबाग कॉलनी या विभागाचे आशुतोष थोरात हे जे कार्यकारी अभियंता आहेत यांच्या आदेशावरून राजकुमार ढवळे हे जे वायरमॅन आहेत त्या भागातील, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत बेकायदेशीररित्या ज्ञानोबा कृष्णा हराळे यांच्या घरामध्ये प्रवेश करून त्यांच्या घराची तपासणी केली, तसेच त्यांना अरेरावीची भाषा करून उद्धट वागणूक दिली आणि त्या कुटुंबाला भयभीत होऊन अतिशय खालच्या पातळीवरती त्यांनी त्या ठिकाणी वागणूक दिलेली आहे। तर असं शासकीय कर्मचाऱ्यांना असा कोणताही गैरकारभार करण्याची या सरकारने किंवा या शासनाने परवानगी दिली आहे का? जर एखाद्या नागरिकाच्या घरामध्ये जर शासकीयरित्या तपासणी करायची असेल तर त्याला पूर्वसूचना किंवा नोटीस द्यावी लागते आणि त्यानंतरच त्या व्यक्तीच्या घरावरती जी काही शासकीय कारवाई करायची असेल ती करावी लागते। परंतु या ठिकाणी महावितरण कोणताही नियम न पाळता सगळे नियम पायदळी तुडून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत, बेजबाबदारपणे आपले काम करत आहेत। या ठिकाणी नागरिकांना जो त्याचा मनस्ताप होत आहेत, त्यांच्या भावना प्रचंड तीव्र होत आहेत। अनेक नागरिकांचे आम्हाला या ठिकाणी फोन येत आहेत, त्यांच्या कारवाई 100% झाली पाहिजे, 100% तुमच्या कार्यकर्त्यांना तुझा विश्वास आहे आमचा, त्याच्यावर कारवाई त्या माणसांवर कारवाई झाली पाहिजे। असं कोणाच्या पण घरात 10 लोक करणं हे करणं ते बरोबर नाही, त्यांचं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। पत्रावर सरले रूम मध्ये घुसले, सगळीकडे घुसून चेक केली, ते मुलं काय ते चेक केल्यानंतर मुलं आम्हाला लेटर द्या, मग ते ना आयकर दाखल नाही काय नाही काय मार नका। वडिलांनी ह्या विषयावरती 15 तारखेला विचारलं, तर MSCB ची लोक म्हणतात आम्ही MSCB ची माणसं, आम्ही तुमच्या घरात घुसू नाही तर कुठे घुसू, ही घाण भाषा बोलत चुकीच आहे। राजकुमार ढवळे नव्हते तर घरात घुसणार होतं ना, तो म्हणतो आम्ही कुठं घुसायचं आम्ही घुसू, ही भाषा नाही त्याची। या ठिकाणी कोण आहे डेप्युटी? कार्यकारी अभियंता संदीप सुळके या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांनी पतित पावनच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी ऐकलेल्या आहेत आणि ते संबंधित कर्मचारी वर्गावर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहेत। कार्यकारी अभियंता बाळटकेजी सोडासच्या वतीने बोलतोय, मलाही मी इथं निवेदन स्वीकारलं आहे, त्याची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसंच यापुढे योग्य ती काळजी घेऊन लोकांचे वीजबिल तोडण्याबाबत किंवा वीजबिल वसूल करण्याबाबतच्या सूचना देण्यात येतील असे मी आश्वासन करतो। कारवाई काय करणार तुझ्या सांगा, ज्या ढवळे आणि त्याच्यावर कारवाई काय करणार, चौकशी करून कारवाई 100% झाली, त्यांच्यावर जे पूर्णपणे चौकशी करण्यात येईल आणि मग कारवाई करण्यात येईल मी आश्वासन करतो। पतित पावन संघटनेतर्फे पुणेकर नागरिक आणि हरवे पाटील यांच्यावर जो बेकायदेशीरपणे महावितरणाच्या लोकांनी घर
घरात घुसखोरी करून लाईट चोरी केली असा प्रथम पतित पावन संघटना जाहीरपणे निषेध करते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार जर समजा नागरिकांच्या अशा प्रकारे जर लूट होत असेल लॉकडाऊनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे स्वतःची मनमानी जर समजा पुणे महावितरणचे लोक करत असतील तर त्या अधिकाऱ्यांना त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देण्यास पतित पावन ही सक्षम असेल. पतित पावन ही सदैव नागरिकांसाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडणारी संघटना आहे. लॉकडाऊनच्या या काळात लोकांना आज कामधंदे नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांचं चलन बंद आहे आणि अशा काळात जर समजा एम एस ई बीने अशी गैरकृत्य केले तर आम्ही एम एस ई बीच्या लोकांना वैयक्तिकरित्या त्या पद्धतीने उत्तर देऊ. 15 तारखेला आमच्या पतित पावनचे कोथरूड विभागाचे मार्गदर्शक हराळे पाटील यांच्या घरामध्ये एम एस ई बीचे 8 ते 10 अधिकारी कर्मचारी कर्मचारी घुसून त्यांची लाईट कट करण्यात आली. लाईट करण्याचा संदर्भ कुठलाही दिला गेला नाही. आजपर्यंत आज तारीख 21 आहे, 21 तारखेपर्यंत त्यांचं लाईट बिल जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे. त्यांनी विचारणा केल्यानंतर त्या 8 ते 10 जणांमध्ये ढवळे म्हणून जे प्रमुख होते आणि थोरात यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांची सून आणि बायको असल्याने त्यांना शिवीगाळ केली. आम्ही हा प्रश्न त्यांना विचारायला गेल्यानंतर त्यांनी परत आमच्यावर आरडाओरडा केली. आमचा अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की जे लोक वेळेवरती लाईट बिल भरत असतील, कोरोना काळामध्ये ज्या लोकांचं लाईट बिल थकीत असेल त्या लोकांना तुम्ही टप्प्याटप्प्याने हप्ते लावून दिले पाहिजे आणि सामंजस्य नागरिकांशी बोललं गेलं पाहिजे. जर तुम्ही दादागिरी करून नागरिकांच्या घरामध्ये घुसणार असाल, लाईट तोडणार असाल, येणाऱ्या काळामध्ये पतित पावन संघटना त्याच पद्धतीनं त्या लोकांना उत्तर देण्यात येईल. जर आत्ता आम्ही केलेल्या आंदोलनाचा जर या एम एस ई बीचे प्रमुख जे आहेत त्यांनी जर विचार केला नाही तर 8 दिवसांनी आल्यानंतर इथले जे प्रमुख आहेत त्यांना काळं फासण्याचं काम पुणे शहर पतित पावन संघटना करेल. पतित पावन संघटनाचे पुणे शहर कार्यकारिणी व पुणे शहरातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी महावितरणचं एस एन डी टी विभागाचं जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करून आता त्यांनी संबंधित कार्यालयाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संदीप चुटके यांची भेट घेतली आहे आणि त्यांनी आता संबंधित कार्यकर्त्यांना आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल व त्यांना संबंधित त्यांची चौकशी खातेनिहाय केली जाईल आणि त्यांना त्या दोषी धरून त्यांच्यावरती जास्तीत जास्त कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं.